रसिक श्रोत्या हो, मी सोळंके अमृता तुकाराम। विषय मांडतीये नारी तू जिजाऊ बन। जेव्हा एक नारी जिजाऊ बनते तेव्हा शिवरायाच्या शोरेगाता जन्माला येतात, आणि जेव्हा ती कसाई बनते तेव्हा कसाबाच्या कोरेगाता जन्माला येतात। महाराष्ट्राची माती शिवरायांच्या शोरेगाताने मंतरलेली आहे, आणि त्या शोरेगातांना जिजाऊच्या संस्काराचा साध चढला आहे। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, नारी आणि जिजाऊ या दोन शब्दांमधला फरक लक्षात घ्या। नारी हा शब्द नर या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे। नारी बनण्यासाठी कोणत्याही परिश्रमाची गरज लागत नाही। नारी बनण्यासाठी कोणत्याही कर्तबगारीची गरज लागत नाही। नारी बनण्यासाठी फक्त मुलगी म्हणून जन्माला येणे गरजेचे आहे। पण जिजाऊ फक्त एका स्त्रीचं नाव नाहीये, जिजाऊ फक्त एका स्त्रीचं विशेषण नाहीये, तर जिजाऊ या शब्दातच भारतीय उदात्त जीवन मूल्याचं भांडार दडलेलं आहे। त्याग समर्पणाचं जिवंत रूप म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत। आजच्या नारीने जिजाऊ बनण्याची का गरज आहे? जिजाऊ बनणे म्हणजे काय? आज संपूर्ण समाज एक विचित्र मानसिक अवस्थेमध्ये जगतोय। आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये मोठमोठे बदल होत आहे। आपली संस्कृती आणि परंपरा कालबाह्य ठरत जात आहे। देशाला तेजाचा अखंड पुरवठा करणारा हा महाराष्ट्र आज संभ्रम अवस्थेमध्ये जगतोय। अन्याय विरुद्ध रणसिंगार फुकारणारी पिढी तडजोड करत जगत आहे। काळाला सुद्धा तलवारीच्या टोकावर नाचवणारा आमचा मराठी बाणा आमच्याच बांधवाच्या आत्महत्या मुकाटपणे पाहत आहे। शिवरायांच्या काळात महाराष्ट्रातील वीरांचं लग्न तलवारीशी लागत होतं, आज ते मोबाईलशी लागते। जेथे शत्रूच्या घोड्यांना पाना संताजी आणि धनाजींचे चेहरे दिसत होते, त्या संताजी आणि धनाजींचे चेहरे आम्हाला फेसबुकवर पाहायला मिळत आहेत। रोज खून बलात्कार केवढा मोठा पाडा आहे। आरोपीच्या हिसकीमध्ये वकिलांचा सोडा आहे। रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की अंगावर काटे उभारणाऱ्या बातम्या प्रत्येक माईबापाला वाचायला मिळतात। शाळा कॉलेजात गेलेला काळजाचा तुकडा घरी येईपर्यंत आई वडिलांच्या जीवात जीव राहत नाही। असं का होते? नेमकं आमचं कुठं चुकतंय? माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्यामध्ये किती बदल झालाय? काय बदल झालाय? आम्ही आईपासून मम्मीपर्यंत आलेलो आहोत। आजची मम्मी मोबाईलवर मैत्रिणीशी चॅटिंग करण्यात गुंग असते। फेसबुकवर वेगवेगळी सेल्फी काढून लाईटच्या धुंदीत ती जगत आहे। आम्ही आईपासून मम्मीपर्यंत आलेलो आहोत। मित्रांनो, सगळ्या बदलली की सहवेदना बदलतात। आईजवळ असलेला संस्काराचा ठेवा मम्मीकडे कसा मिळेल? म्हणूनच संस्काराचा देवा पेटविण्यासाठी आईची गरज आहे, आणि संस्कारशील आई होण्यासाठी प्रत्येक नारीला जिजाऊ बनावंच लागेल। एक शूरवीर आणि सुसंस्कृत पिढीच्या निर्मितीसाठी नारीने जिजाऊ बनण्याची गरज आहे। स्त्री फक्त हाडामासानी बनलेला गोळा नाहीये, तर तिच्यामध्ये नवनिर्मितीचे बीज दडलेले असतात। नसलेल्या गोष्टींना निर्माण करण्याचं आणि असलेल्या गोष्टींना वैभवाच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम ती स्त्री करत असते। जर ती स्त्री सुसंस्कृतशील असेल तर हे शक्य होतं। मुलगा फक्त जिजाऊंनाच होता का? जिजाऊच्या काळात महाराष्ट्रातील अनेक स्त्रियांना मुलं होती, पण शुभा एकच होता। छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व मुलांना जन्म देऊन निर्माण होत नसतं, तर ते घडवावं लागतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रत्येक नारीला जिजाऊ बनावंच लागेल। आजच्या नारीने जिजाऊ बनावं असं मी म्हणतेय, याचा अर्थ आहे आजच्या स्त्रीनं खंबीर बनावं। संकटे माणसाला खंबीर बनवतात। अनेक अडचणीवर मात करून जीवन जगायला शिकवतात। त्यातूनच स्त्रीचं व्यक्तिमत्व घडत असतं। जिजाऊ माँसाहेबांनी अनेक संकटावर मात करून त्यांचं व्यक्तिमत्व साकार केलं। त्यांच्या पेरणीतून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। आजची स्त्री खंबीर असेल तर घरातल्या प्रत्येक पुरुषांच्या मनामध्ये जिद्द आणि निर्माण करू शकते। आजची स्त्री जर जिजाऊप्रमाणे खंबीर बनली आणि त्या खंबीरपणाला संस्कार आणि ध्येयवादाचा साध चढला, तर प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत। स्वतःचा मोठा मुलगा संभाजीराजा मारला गेल्यानंतर जर जिजाऊ माँसाहेब खचल्या असत्या तर शिवरायांना कोणी घडवलं असतं? शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जर जिजाऊ माँसाहेब कोसळून पडल्या असत्या हे स्वराज्यच उभं राहिलं नसतं। अफजल खानाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांचं मन दुबळं झालं असतं तर मावळ्यामध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण करू शकल्या नसत्या। जेव्हा आजची नारी जिजाऊ बनेल तेव्हा या देशामध्ये राष्ट्रभक्तीची लाट उसेल। जेव्हा आजची नारी जिजाऊ बनेल तेव्हा तिला स्वतःच्या कुटुंबाच्या संसारापेक्षा राष्ट्राचा संसार जास्त महत्त्वाचा वाटेल। जेव्हा आजची नारी जिजाऊ बनेल तेव्हा घामाच्या धारातून जीवन फुलतं आणि संस्काराच्या धारातून जीवन बहतं हे तिला कळेल। म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं,
नारी जातीने जन्म घेतला, नारी जातीने जन्म घेतला, जिजाऊ बनणार ग, नारी जातीने जन्म घेतला, जिजाऊ बनणार ग, भगव्या झेंड्याची शपथ घेऊनी भगवा लिहिणार ग। जय जिजाऊ, जय शिवराय।